नमस्कार। नवे युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। पूर्ण रक्कम भरलेल्या शिडको सोडका धारकांचे देखभाल दुरुस्ती खर्च माफ करा या मागणीसाठी मंगळवारी 1 जून रोजी सकाळी शिडको आणि सरकार विरोधात बोंबाबोंब मारो आंदोलन। शिडकोने 2018-19 दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जवळपास 18,000 घरांची लॉटरी काढली होती। या लोकांना शिडकोने सांगितल्याप्रमाणे 2020 घरांचा ताबा मिळणे अपेक्षित होते, परंतु 5,000 जवळपास शिडको सोडक धारकांनी पूर्ण रक्कम भरलेली असताना देखील घराचा ताबा अजून शिडकोने दिला नाही। मनसेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिडकोने 1 जुलैपासून घराचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचे मंजूर केले। हजारोंच्या संख्येने बोंबा मारल्यानंतर सरकार आणि शिडको डोळे उघडतील असा विश्वास मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे। एकाच बाजूला कोविडचं कारण देऊन 9 महिने उशिरा घरांचा ताबा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण पेमेंट घेऊन 58,000 रुपये शुल्क सुद्धा माफ करायचं, हे राज्य सरकार आणि शिडकोचं कसलं धोरण आहे? या विरोधात सोडत धारकांनी अनेकदा निवेदनं दिलीत, पत्र दिलीत, ट्विटरवरती हॅशटॅग मोहीम राबवलेली आहे, तरी सुद्धा राज्य सरकार सिडको आणि संबंधित खात्याचे मंत्री यांना जाग येत नाहीये। याचा निषेध म्हणून उद्या मंगळवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून ते 11 वाजेपर्यंत हे हजारो सिडको सोडतदार राज्य सरकार आणि सिडकोच्या विरोधात बोंबा मारू आंदोलन करणार, हे निषेधाचं हत्यार आहे। राज्य सरकारने आता तरी जाग व्हावं, लोकांचे रोजगार बुडालेले आहेत, कामधंदे बुडालेले आहेत, व्यवसाय बुडालेले आहेत, कर्ज बाजारी लोक झालेले आहेत आणि अशा दुहेरी संकटात सुद्धा सरकारला जाग येत नाहीये, याचा आम्हाला खेद वाटतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली उद्या हे आंदोलन होणार आहे। जरी सरकारला या आंदोलनातून सुद्धा जाग आली नाही तर मंत्री आणि सिडकोच्या दारापर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू। मी सगळ्या सिडको सोडत धारकांना विनंती करतो, आपण सहकुटुंब सहपरिवार या बोंबा मारो आंदोलनात आपल्या घरात बसून निषेधाचे फलक दाखवून या राज्य सरकार आणि सिडकोच्या विरोधात हे आंदोलन पुकारावं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट राहा। प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा।